नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत सध्या एक महत्त्वाची अपडेट आहे स्पर्धा परीक्षेसाठी असणारी इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे पदभरतीचा निर्णयाबाबत शासनाने एक महत्त्वाचा घटक आज इथं डिस्कस केला आहे तो असा आहे पदवर्तीसाठी सध्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या परीक्षा घेत घेण्यासाठी असणारं जे कंपन्यांचं पॅनल आहे तर सध्या ते शासनानं स्थगित केलं आहे आणि इथून पुढं ज्या पदवर्षी होणार आहे तर त्या, त्या टी सी एस कंपनीमार्फत आय बी पी एस कंपनीमार्फत एम के सी एल यांच्या माध्यमातून घेण्यासाठी ही कारवाई करण्यात येईल म्हणजे एम पी सी सोडून इतर ज्या एक्झाम होत आहेत आपल्या ठीक आहे तर त्याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत आहेत तर त्याच्यामुळं शासनानं हा डिसिजन घेतला आहे की इथून पुढं होणाऱ्या कोणतीही परीक्षा सुद्धा टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल यांच्या माध्यमातून घेतलं जाणार आहे असं शासनानं सांगितलं आहे आणि सद्यस्थितीला असलेलं जे कंपन्यांचं पॅनल आहे ज्या कंपन्यांकडनं ते ॲक्च्युली परीक्षा घेतली जाते तर ते सगळं स्थगित करण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्ही जर आपलं ॲप अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा एम पी एस सी टिक्स बाय अजय कुमार वसा वीआनआन आपला अँड्रॉइड ॲप आहे त्या ठिकाणी असा लोग आहे हे ॲप डाउनलोड करा या ठिकाणी आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये चांगले दर्जेदार कोर्सेस आपण अवेलेबल करून दिले तुम्हाला कोणत्याही ठिकाणी क्लास लावायची गरज नाही कमीत कमी रुपयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त घटक या ठिकाणी मिळवू शकता चालू घडामोडी त्यानंतर इतिहास राज्यघटना अर्थशास्त्राचा कोर्स लवकरच येतोय त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असा सर्व घटक तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळेल नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि दुसरं म्हणजे या ॲप डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपल्या प्ले स्टोअरवरून एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च केलं तर तुम्हाला हे ॲप त्या ठिकाणी अवेलेबल होईल ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे